ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। संक येथील अप्पर तहसीलदार प्रशांत पिसाळ यांच्या मनमानी व पक्षपाती कारभाराची चौकशी करा। युवासेना तालुका अधिकारी नागनाथ मोटे यांनी दिले निवेदन। संक येथील अप्पर तहसीलदार श्री प्रशांत पिसाळ यांच्या मनमानी व पक्षपाती कारभाराबाबत चौकशी करण्याचे निवेदन युवासेना जत तालुका अधिकारी श्री नागनाथ मोटे यांनी माननीय नामदार मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, माननीय नामदार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सांगली जिल्हा अधिकारी अभिजीत चौधरी यांना निवेदन दिले आहे। संघचे अप्पर तहसीलदार प्रशांत पिसाळ यांनी वाळूच्या अवैध उत्खनना संदर्भात संघच्या 3 शेतकऱ्यांच्या वरती कारवाई केलेली आहे। वास्तविक पाता महेश भीम शिवण्णा बागेळी, प्रकाश भीमण्णा कनमडी, रामण्णा भीमशा कुंभार या 3 शेतकऱ्यांच्या वरती त्यांनी कारवाई केलेली आहे। वास्तविक पाता या 3 शेतकऱ्यांनी सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भीमा नदी पात्रातून वाळू उत्खनना संदर्भात त्यांनी रिसरपणे परवाना घेतलेला आहे, त्याचं चलन त्यांनी भरलेलं आहे। याचबरोबर या स्वतःच्या शेतामध्ये त्यांनी बांधकाम करण्यासाठी संघ येथील ग्रामसभेचा बांधकाम परवाना सुद्धा घेतलेला आहे। ते सर्व कागदपत्र त्याच्याकडे असताना संघच्या तहसीलदारांनी त्यांच्या घरासमोरील बांधकामासाठी जी वाळू त्यांनी साठा केलेला आहे त्याची त्या ठिकाणी त्यांनी पंचनामा केला आणि त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे। परंतु या शेतकऱ्यांनी रिसरपणे कागदपत्रांची पूर्तता करून रिसरपणे परवाना घेतलेला असताना सुद्धा जाणूनबुजून या शेतकऱ्यांना त्रास देणं या हेतूपोटी तहसीलदारांनी ही कारवाई केलेली आहे। जे बडे वाळूचे ठेकेदार आहेत, जे वाळू तस्कर आहेत, त्यांच्याकडे तहसीलदारांचं लक्ष न जाता त्यांनी फक्त सर्वसामान्य जे शेतकरी आहेत ते बांधकामासाठी वाळू वापरतात त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना जाणूनबुजून त्रास दिलेला आहे। आणि त्यांच्या या पक्षपातीपणाच्या धोरणाचा आणि त्याच्या मनमानी कारभाराचा आम्ही जत तालुका शिवसेना आणि युवासेनेच्या वतीनं जाहीरपणे निषेध व्यक्त करतो। या संदर्भात आम्ही आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय नामदार उद्धवजी ठाकरे साहेब, महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री, युवासेनेचे प्रमुख नामदार आदित्य ठाकरे साहेब, याचबरोबर महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार जयंती पाटील साहेब, याचबरोबर सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे या संघच्या अप्पर तहसीलदार प्रशांत पिसाळ यांची खात्याने चौकशी करावी आणि त्याच्यावर कारवाई करावी या संदर्भाचं निवेदन आम्ही पाठवलेलं आहे। याचबरोबर इथून पुढच्या काळामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्यावरती तहसीलदारांच्याकडून अन्याय होत असेल त्यांच्या पाठीची शिवसेना खंबीरपणे उभी राहील आणि त्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीची आमची भूमिका राहील।